नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत अंतिम परीक्षेचा पॅटर्न हा जाहीर करण्यात आलेला आहे. विद्यापीठ परीक्षा ह्या कशा पद्धतीने होणार आहे, पेपर किती वेळेत होणार आहे, किती कालावधीत पेपर घेण्यात येणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने घेतला आहे. त्यात विद्यार्थ्यांना 50 गुणांचे पेपर 1.5 तासात सोडावे लागतील. राज्यात विद्यापीठाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने लॉकडाऊनपूर्वी पूर्ण झालेल्या 60% अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याला मान्यता दिली आहे. दरम्यान इतर वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे यापूर्वीची सत्र परीक्षा व चालू सत्रातील अंतर्गत चाचण्या प्रकल्प इंटर्नशिप याद्वारे करण्यात येईल. कोरोनामुळे विद्यापीठ अनुदान आयोग राज्य सरकारच्या तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार पदवी पदव्युत्तरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेतल्या जाणार आहेत. यासाठी विद्यापीठाने 5 समित्या नेमून कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्याला विद्यापरिषदेने मान्यता दिली आहे. यावेळी पदवी पदव्युत्तरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या नव्या अभ्यासक्रमालाही मान्यता दिली. विद्यापीठाने गेल्या वर्षी पदवी स्तरावर श्रेयांक गुण पद्धती लागू केली आहे. अंतिम वर्षाचे अंतिम सत्र वगळता इतर विद्यार्थ्यांचे 50% मूल्यांकन हे चालू सत्रातील संबंधित विषयातील जर्नल्स, टर्मवर्क, मौखिक परीक्षा किंवा अभ्यासक्रमात नमूद असणाऱ्या तरतुदींच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असेल. तसेच 50% मूल्यांकन हे मागील सत्राच्या परीक्षेच्या गुणावर आधारित राहील. त्याचप्रमाणे इतर वर्षातील विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड ही योजना लागू असल्याने त्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळेल. अशा विद्यार्थ्यांची बॅकलॉग परीक्षा नवीन सत्र सुरू झाल्यानंतर 120 दिवसात घेण्यात येईल. शुल्कवाढ स्थगितीची शिफारस. कोरोनाचा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना बसू शकतो ही शक्यता विचारात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रस्तावित शुल्कवाढ स्थगित करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेला पाठवण्याचा निर्णय विद्यापरिषदेत घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेने ही शिफारस मान्य केल्यास प्रस्तावित शुल्कवाढीला स्थगिती मिळून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. 60% अभ्यासक्रमावर परीक्षा. अंतिम वर्षाच्या परीक्षा 60% अभ्यासक्रमावर होणार आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा द्याव्या लागणार असून त्या पूर्ण अभ्यासक्रमावर होतील. या दोन्ही परीक्षांमध्ये प्रत्येक विषयासाठी 50 गुणांचा पेपर 1.5 तासात सोडवावा लागेल. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन यापूर्वीची परीक्षेतील तसेच आगामी परीक्षेतील गुणांच्या आधारे होईल. याशिवाय विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषयाचे पेपर हे महाविद्यालयीन होतील आणि त्यांचे मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठाच्या देखरेखीखाली करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे विद्यापीठानं अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय हा घेतलेला असून 50 गुणांचा पेपर होणार आहे. पेपरसाठी पेपर हा 1.5 तासात सोडवावा लागेल. तसेच बॅकलॉगचेसुद्धा पेपर हे होणार आहे. अशा स्वरूपाची ही बातमी होती आपल्यासाठी घेऊन आलो होतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.